नमस्कार, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड ज्युनियर विभाग, मी सौ स्वाती पाटील मॅडम मराठी विषयाचं अध्यापन करीत आहे। विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील गद्य विभाग मधील मामू या पाठाची माहिती आपण पाहणार आहोत। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण मामू हा जो पाठ आहे शिवाजी सावंत यांचा, शिवाजी सावंत यांचा जो पाठ आहे हा लाल माती रंगीत मणे या पुस्तकातून घेतलेला आहे। लाल माती रंगीत मणे या व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेला आहे। शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार पण म्हटलं जातं। महाभारतातील प्रसिद्ध पात्र जे आहे कर्ण, त्याच्या जीवनावरती आधारित ही मृत्युंजय कादंबरी। आपला जो पाठ आहे हा लाल माती रंगीत मणे या व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेला आहे। सुरुवातीलाच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सुरुवात या पाठाची जी आहे ती समाधानी आहे। मामू हे व्यक्तिचित्र समाधानी असं आपल्याला दिसून येतं। त्या ठिकाणी शाळेची घंटा वाजवतं। घंटा वाजवल्यानंतर सर्व ही अणघड जी घडण्यासाठी शाळेमध्ये आलेले आहेत कोळे कोम, चैतन्याचे उल्लासी तसे हे कोळे कोम जे आहेत आता या ठिकाणी शिक्षण घेऊन भारदार वृक्षामध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे। असे चैतन्याचे कोम जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। प्रार्थना सुरू होते। मामू शांतपणे आनंदी मनाने समाधानी वृत्तीने त्यांनी आळवलेल्या प्रार्थनेकडे, अज्ञात शक्तीला आळवलेल्या प्रार्थनेकडे त्यांच्याकडे तो पाहत असतो। पाहता पाहताच प्रार्थना संपते, राष्ट्रगीताची इशारत होते, सूचना होते आणि याच वेळेला मामूचं आपल्याला देशाभिमान देशप्रेम दिसून येतं। मामू सावधानतेचा पवित्रा घेतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी उभा राहतो। शाळा शाळा म्हटलं की अनेक घटक येतात आणि त्यात शिपाई हा घटक तर फार महत्त्वाचा आहे आणि शाळेतून शिपाई हा घटक बाजूला करणं तसं अवघड आहे आणि मामू या शाळेचा शिपाई आहे। त्याला बाजूला करणं हे तसं शक्य होणार नाही। त्याला बाजूला करणं म्हणजे शाळेतील एक घटक बाजूला केल्यासारखं आहे। म्हणून त्या ठिकाणी मामू हा शाळेचा काय आहे, अवयव आहे। तर दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत, एक म्हणजे संस्थान पाहिलेलं आहे, दुसरं म्हणजे लोकशाही पाहिलेली आहे। आणि संस्थान आणि लोकशाही या दोन्हीच्या आठवणी त्याच्या बुढ्या त्या ठिकाणी दाढीच्या केस जेवढे आहेत अशा अगणित आठवणी त्याच्याकडे आहेत। त्याची स्वामी भक्ती जी आहे ती आपणाला पुढील उदाहरणातून लेखकांनी सांगितलेली आहे। राजाराम महाराजांचा कालखंड, संस्थान त्या ठिकाणी कोल्हापूरची गादी आणि राजाराम महाराज। एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम त्या ठिकाणी पन्हाळगडावर पडलेला होता। सगळ्या सेवकांना आज्ञा मिळते की कोल्हापूरहून पन्हाळ्याला यावं। त्या ठिकाणी मामू व मामूचे साथीदार हे सगळे आपली स्वामी भक्ती आणि स्वामीचे आज्ञा मिळाल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी पन्हाळ्यावर 14 मैलाचं जवळजवळ अंतर पायपीट करत त्या ठिकाणी पोचतात। आता तुम्ही विचार करा, त्यावेळचा कालखंड आहे, त्यावेळेस काही डांबरी सडका नव्हत्या, बांधलेले रस्ते नव्हते किंवा चांगली पायवाट होती असंही नव्हतं। त्यांनी त्या ठिकाणी साहजिकच दऱ्याखोऱ्यातून, काट्याकुट्यातून, जंगलातून, दगडधोंड्यातून, खास कळग्यातून मार्ग काढत काढत 14 मैलाचं अंतर त्यांनी पार केलं, मामू व मामूचे साथीदार। आणि 14 मैलाचं अंतर पार करून आपल्या स्वामीच्या आज्ञेला त्या ठिकाणी काय झालेले आहेत, अजर झालेले आहेत। परंतु ही गोष्ट पार पडल्यानंतर आज जेव्हा ही या गोष्टीची आठवण तो सांगतो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर कुठंही वेदनेची झळ दिसत नाही, कुठलीही
दुःखद भावना त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही, उलट त्याच्या चेहऱ्यावरून अभिमानच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. असा अभिमान तळळत असलेला त्याचा चेहरा आणि ती आठवण यापासून मांबूला बाजूलाच करता येत नाही. आज लेखकांना सांगतो, सर त्यावेळेला ते जमलं, पण आज शरीर काय झालेलं आहे, वृद्धत्वाकडे झुकलेलं आहे. पहाटेच्या वेळेला हा पायपीट केलेला रस्ता आम्ही जो पार केला, आज मात्र ह्या शरीराला झेपत नाही. हा लेखकाची ही लेखकानं मामूबद्दल सांगितलेली स्वामी भक्ती आहे. त्यानंतरचं उदाहरण देत असताना लेखक सांगतात की संस्थानच काय झाली, विलीन झाले, आणि त्या ठिकाणी सगळा हा साथीदार मामू आणि मामूचे साथीदार जे होते हे सगळे चौवाटा चारी बाजूला विभागले गेले. आणि त्याच वेळेला मामूला या शाळेमध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर शिपाई म्हणून नोकरी मिळाली आणि त्यानं ती नोकरी उत्तमरित्याने तो बजावत आहे. त्याच वेळेला लेखक त्याच्या संपूर्णपणे पोशाखाचं वर्णन करतात. पेहराव, त्याला पोशाख असं म्हटलं आहे. हा पेहराव म्हणजे त्याचा कसा आहे, तुम्ही जर पाठ्यपुस्तकामध्ये बघितलं तर त्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये. तर ड्युईल म्हणजे डोक्याला त्या ठिकाणी अबोली रंगाचा फेटा आहे. अंगामध्ये नेहरू शर्ट आहे, त्याच्यावरती जॅकेट आहे. जॅकेटामध्ये त्या खिशामध्ये त्याचं एक बंद पॉकेट वॉच आहे जे चांदीच्या साखळीमध्ये गुंतलेलं आहे. असा हा मामूचा पोशाख जो आहे, पायामध्ये त्या ठिकाणी साहजिकच तुमान आहे आणि अगदी पायामध्ये खाली पंपशू चपलेचा हा एक प्रकार आहे. असा या मामूचा हा पेहराव लेखकाने मांडलेला आहे. आता मामू हा बहुरूपी आहे, बहुरूपी आयाम आहे, बहुरूपी व्यक्तिमत्व आहे. हे एकच गोष्ट तो करून थांबत नाही. शिपाई म्हणून तर उत्तम रीतीने तो कामगिरी करतो, चांगली त्या ठिकाणी बजावलीच आहे कामगिरी, परंतु याबरोबरच त्यानं आणखीनही तो कामं करतो. यामध्ये साहजिक आहे, त्याला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा तो मंडईमध्ये जातो, फळ मार्केटमध्ये जातो. तेथील व्यापाऱ्यांना त्याची जर गरज भासली, काही लोकांना इकडे तिकडे जायचं असतं, काहीतरी काम करायचं असतं, तर मामूला ते काय करतात, दुकान सांभाळायला लावतो. तो आनंदानं स्वीकारतो तो, आणि आनंदानं स्वीकारल्यानंतर जे त्या ठिकाणी व्यापारी काही पैसे हातात ठेवतील तो त्या ठिकाणी अल्लानं दिले, परमेश्वराचे आभार मानतो आणि तो तिथून निघून जातो. ह्या रूपामुळे त्याचं व्यापारी रूप दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला उर्दू शिकवता येतं, त्यामुळं तिथं जे मुस्लिम अधिकारी लोक आहेत त्यांची मुलं मुली जे आहेत त्या मुलामुलींना तो उर्दूही शिकवतो. म्हणून त्याचं दुसरं रूप दिसतं, मौलवीचं रूप दिसतं, त्याला उस्तादही म्हटलं जातं. आणि अशा या संपूर्णपणे शिपाई, व्यापारी, मौलवी आणि उस्ताद अशा वेगवेगळ्या रूपामध्ये तो वावरत असतानाच त्याला एक सुंदर असं लेखकाने नाव दिलेलं आहे, मा. आणि आता यानंतर पुढचा जो पाठ आहे, मागील पाठाचा हा जो आढावा जो आहे तो घेतल्यानंतर लेखक पुढे सांगतात की शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेतल्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात, मौलवी, व्यापारी, उस्ताद, या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्यालाच नाव देऊन टाकले, मामू. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो, तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो आहे. पारखणे अणधोगणे. पारखणे पाहणे अनुभवणे पारखत आलं. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मामला मासला मला काही बघायला मिळालेला नाही. मासला म्हणजे उदाहरण. मासला म्हणजे उदाहरण किंवा नमुना. आता लक्षात घ्या, लेखक सांगतात की 10 वर्षापूर्वी या शाळेमध्ये मी काय झालो आहे, हजर झालो, रुजू झालो, हजर झालो. आणि हजर झाल्यानंतर तेव्हापासून मी मामूला पाहता आलेला आहे. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की साहजिकच गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं हे मामूकडनं शिकावं. पडेल ते काम करायचं, कुणाला नाही म्हणायचं नाही, अगदी अगत्यानं करायचं, मन मोकळेपणानं करायचं, कुणाला उलट बोलायचं नाही, आणि त्या ठिकाणी मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा लावायचा हे मामूकडून शिकावं. म्हणून त्या ठिकाणी लेखक म्हणतात, गरीब माणसानं किती आणि कसं त्या ठिकाणी काय असावं, हुशार असावं, हे मी मामूकडून शिकलेलं आहे.
लेखकाने त्याच्या जीवनाशी संबंधित घरातील संबंधित काही दोन तीन आठवणी या ठिकाणी या पाठात सांगितलेल्या आहे. त्यामधील पहिली आठवण लेखकाने सांगितलेली आहे ती म्हणजे लेखक सांगतात की मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे. तो कधी खाली पडत नाही. आता लक्षात घ्या मुलांनो, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. शिकून सवरून नोकरी लागावी, व्यवसाय करावा, व्यवसाय झाल्यानंतर लग्न करावं, मुलं बाळं असावी, त्याचबरोबर आपलं स्वतःचं एक घर असावं असं वाटतं. आणि हे घर असावं हे जर प्रत्येकजण स्वप्न बघत असतो आणि त्या दृष्टीनं तो काय करत असतो, आपल्या कमाईतील काही पुंजी बाजूला काढून ठेवतो. आणि ही पुंजी जी साठवलेली असते त्याच्यातून तो साधं त्या ठिकाणी एक खोलीचं असू दे, 10 खोलीचं असू दे किंवा राजवाडा असू दे, तो काय करत असतो, घर बांधण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनाचं ते सार्थक असतं. आता मामू त्या ठिकाणी संस्थान कालखंडापासून काम करत आहे. संस्थान कालखंडानंतर लोकशाहीमध्ये साहजिकच त्या ठिकाणी शाळेमध्ये शिपाई म्हणून तो रुजू झाला. त्याचबरोबर तो मोकळ्या वेळेतही काम करत आहे. कष्ट करणे हा त्याचा काय आहे, जणू काही आपण म्हणूया जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा तो त्या ठिकाणी काम करत असतो, कष्ट करत असतो. त्याच्यातून त्या ठिकाणी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत भागवत त्याच्याकडे जी पुंजी साठलेली होती त्या पुंजीतून त्यानं घर बांधलेलं होतं. आणि घर बांधल्यानंतर घराची काय करतो आपण, वास्तुशांत घालतो. वास्तुशांत कशासाठी घालतो बाळांनो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जी आपण बांधलेली वास्तू आहे ही वास्तू आपल्याला त्या ठिकाणी लाभावी, त्या घरामध्ये आपली भरभराट व्हावी, आपल्याला सुख मिळावं, समाधान मिळावं, या दृष्टीनं त्या ठिकाणी वास्तुशांत घातली जाते. आता मामूनं इथं काय केलेलं आहे, बरीच वर्ष वृद्धत्वाकडे झुकलेला मामू जो आहे बरीच वर्ष काबाड कष्ट करत आहे आणि कष्ट केल्यानंतर त्याचं ध्येय साध्य झालेलं आहे, घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी आता त्यानं गृहप्रवेश हा कार्यक्रम ठेवलेला आहे. लेखकाला त्यांनी काय केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. लेखक त्या दृष्टीनं त्याच्या घरी पोचलेले आहेत. त्या ठिकाणी साहजिकच त्याच्या घरी पोचल्यानंतर तेथील वातावरण पाहिल्यानंतर लेखकाला प्रसन्न आणि समाधान वाटलेलं आहे, कारण मामूच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. त्या ठिकाणी त्यानं आणखीन एक लेखकानी गोष्ट पाहिलेली आहे, ती म्हणजे मुलांच्यावरती केलेले संस्कार. या ठिकाणी साहजिकच आजकालची आपण पिढी पाहतो की आपल्या वडिलांना कितपत मान देतात कितपत देत नाही हे आपण आजूबाजूला पाहतो. आपणसुद्धा सहज आपल्या घरामध्ये घरामध्ये पप्पांना म्हणतो, पप्पा तुम्हाला हे काही समजत नाही. अहो तुम्ही विचार करा, आपण ज्या वेळेला सहज जरी म्हणतो पप्पा तुम्हाला हे काही समजत नाही त्यावेळेला आपण नकळत त्यांचा अपमानच करत असतो. म्हणजे ही पिढी थोडी थोडी काय झालेली आहे, भरकटत निघाले, संस्काराचा लोप त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसत आहे. परंतु मामूच्या कुटुंबामध्ये लेखकाला असं काहीच जाणवलं नाही, उलट त्याची जी फुलं होती ती त्या ठिकाणी मामूच्या आज्ञेत होती. मामू म्हणेल तो शब्द खरा असायचा. ते आपल्या वडिलांचा शब्द कधीही मोडत नव्हते. त्यांना एवढ्या केलेल्या कष्टाचं कधीही माज नव्हता, गुरमी नव्हते. आणि आपल्या वडिलांना त्या ठिकाणी ते काय करत होते, मान देत होते. ही पहिली गोष्ट, गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मुलांच्यावर केलेले मामूनं संस्कार, हे पाहून लेखक साहजिकच त्या ठिकाणी आनंदी झालेला आहे. पुढे लेखकांनी सांगितलेलं आहे, असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. शादी मुबारक म्हणजे लग्न. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे.
आता लक्षात घ्या, लेखकाने मामूचा या ठिकाणी धर्म जो आहे तो सांगितलेला नाही, परंतु काही शब्दातूनच आपल्या लक्षात येतो शादी मुबारक हे त्या ठिकाणी मुसलमानांच्यात म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे मामू हा काय आहे, मुस्लिम आहे आणि त्यामुळं त्याच्या दुसऱ्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याचं निमंत्रण द्यायला ते लेखकाकडे आलेलं आहे. सर, त्या ठिकाणी बघा, वाक्यातसुद्धा अर्ज कसा आहे, आक्तिकता कशी आहे, जवळीकता कशी आहे ती लक्षात घ्या. सर, पोराचं लग्न हा यायला पाहिजे, मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही आलंच पाहिजे ह्या शब्दाला फार महत्त्व आहे आणि तो त्याच्यामध्ये काय आहे, बोलण्याचा जो गोडवा आहे त्यामुळं कुणीच इन्कार करू शकलं नाही. लेखक म्हणतात त्या ठिकाणी, मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर ना येऊन कसं येऊन न येऊन कसं चालेल, नक्की येईन मी, उत्तर दिलं. मग लेखकाने पण त्याच्यावर म्हटलं, हसून म्हटलं, अहो तुमच्या मुलाचं लग्न न येऊन कसं चालेल, अहो मी येणारच की हो. त्या ठिकाणी एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसानी भरला होता. मामून पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसलं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता लग्न म्हटलं की खूप काय असतो, गोंधळ असतो, कामं असतात आणि लगीन घरामध्ये तर प्रत्येक वडीलधारी जी माणसं असतात त्यांच्या पाठीमागं तर खूप कामं असतात. कोण आले कोण गेले बघायलासुद्धा इतका वेळ नसतो. मंडपात दिसलं त्यांना नमस्कार करतात, बसा बसा म्हणून सांगितलं जातं. पण या ठिकाणी एक गोष्ट मामूची लक्षात येतात, जेव्हा लेखक मंडपात आपल्या मित्राला घेऊन पोचतात तेव्हा मामू त्यांच्या हाताला धरतो आणि त्यांना पुढच्या ओळीत नेऊन बसवतो. ही त्याची काय झालेली आहे, जबाबदारी त्या ठिकाणी त्यानं काय केलेली आहे, उत्तम रीतीनं पार पाडलेली आपल्याला दिसून येते. आता त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक होते, प्राध्यापक होते, हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलं होतं. निकाल लागला. मामून जमलेल्या लोकांचं आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. एक विचार करा, शिपाईसारखा सामान्य माणूस पण बोलगा, सगळ्यांशी मनमिळावू असा हा माणूस, त्याच्या बोलण्यातच आर्जव आहे, आक्तिकता आहे आणि त्या ठिकाणी नम्रतासुद्धा दिसून येते. त्याच्या दुसऱ्या मुलाचं जो लग्न होतं या लग्नामध्ये लेखकांना तर त्यानं त्या ठिकाणी आमंत्रित केलेलंच होतं, पण त्याचबरोबर आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. तुम्ही विचार करा, एखाद्या सामान्य मुलाच्या लग्नाला ही मोठी मंडळी येतात, म्हणजे मामूची नम्रता या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकते आणि त्यामुळं लेखक सांगतात की ही सगळी मंडळी आलेली आहे आणि त्या ठिकाणी मला निघून त्यानं बसवलेलं आहे आणि साहजिकच त्याच्या जन्माचं इथं सार्थक झाल्यासारखं या ठिकाणी लेखकाला जाणून येतं. निकाह झाला, निकाह म्हणजे लग्न झालं, त्या मुलाचं लग्न झालं. अक्षदा त्याच्यात जो असतात तो प्रकार त्या ठिकाणी डोक्यावर अक्षदा किंवा खारी खोबरं काय असतं ते पडलेलं आहे आणि निकाह लागल्यानंतर, लग्न लागल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या लोकांचं आभार मानण्यासाठी आता मामून माईक हातात घेतलेला आहे. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आले, खासदार साहेब आले आणि मृत्युंजयकार आले माझ्या गरीबाच्या. मामूचा कंठ दाटून आला. कंठ दाटून येते भरून येणे. कंठ दाटून आला, त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामून कसे बसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. सगळे लोक जमलेले आहेत, मुलाचं लग्न लागलेलं आहे आणि त्यानं माईक हातात घेतला. माईक हातात घेऊन जे जे लोक आलेले आहेत, आमदार साहेब आलेले आहेत,
खासदार साहेब आलेले आहेत आणि लेखकांचा मात्र वेगळा उल्लेख केलेला आहे तो म्हणजे मृत्युंजयकार आलेले आहेत आणि त्याचं त्या ठिकाणी बोलता त्याचा कंठ भरून आलेला आहे, मन भरून आलेलं आहे आणि त्याची जी थरथरणारी दाढी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, हात थरथरणारे आहेत ते दिसून येतात, हीच त्याची नम्रता आहे, आपुलकी आहे, येणाऱ्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे आणि हाच लेखकाच्या मनाला भिडलेला आहे. मामून कसं बसं आपलं बोलणं आटोपतं घेतलं, आभार मानलेले आहेत. आता तिसरी गोष्ट लेखकानं मामूच्या जिव्हाळ्याची सांगितलेली आहे ती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. एक लक्षात घ्या, धर्म हिंदू मुस्लिम शीख ईसाई कुठलाही धर्म असू द्या, माणूस महत्त्वाचा आहे. त्या माणसानं जोडलेली माणुसकीनं जी माणसं आहेत ती महत्त्वाची आहेत आणि हे त्या ठिकाणी लग्न मंडपात लेखकाला जाणवलेलं आहे. म्हणून धर्मापेक्षा माणूस श्रेष्ठ आणि माणसापेक्षा माणुसकी श्रेष्ठ हे लेखकानं त्या ठिकाणी मंडपातून घेतलेलं आहे, डोक्यात विचार आलेले आहे, त्यांच्या मनात साठलेलं आहे आणि लेखक त्या मंडपातून बाहेर पडलेले आहेत. तिसरी गोष्ट अशी की मामूचा शेवटचा बच्चा म्हणजे मुलगा शाबू माझ्या हाताखाली शिकला, चांगल्या गुणांनी SSC पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्याकडे लकडं लागलं, सर शाबूला कुठंतरी चिकटवा. आता लक्षात घ्या, मा या ठिकाणी मामूचा लहान मुलगा जो आहे 3 नंबरचा तो म्हणजे त्याचं नाव आहे शाबू. शाबू लेखकांच्या हाताखाली शिकला, SSC पास झाला, 10वी उत्तीर्ण झाला आणि 10वी उत्तीर्ण झाल्यावरती साहजिकच मामूनं आपल्या 2 मुलांना जसं त्या ठिकाणी आधी नोकरीला लावलं आणि त्यांच्यावरती जबाबदारीचं ओझं टाकलं, तसंच आता लेखकाच्या मागं त्यानं काय लावलेलं आहे, लग्न लागलं, पाठीमागं लागलेलं आहे की लेख त्या ठिकाणी सर काही करा आणि शाबूला कुठंतरी चिकटवा. चिकटवा म्हणजे काय, तर त्याला कुठंतरी नोकरी बघा आणि त्याला नोकरीवरती हजर होऊ द्या. आता साहजिक आहे ही एक बापाची वडिलाची त्या ठिकाणी आहे, त्याला त्या ठिकाणी मनापासून वाटतं की साहजिक आहे मुलाला नोकरी लागावी, तो त्याच्या पायावर उभं राहावा आणि त्याचंही जीवन सार्थकी लागावं. पण लेखकाने विचार केलेला आहे आणि लेखक त्या ठिकाणी मामूला सांगतात, मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या, याला नोकरीत अडकवलं की हा संपला, जरा नीट धरा, काही अडलं नडलं मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला, पोराला कॉलेजात दाखल केलं. लेखकानं मामूला समजावलं, मामू समजण्यासारखाच होता, सांगितलं बाबा 2 मुलं तुझी काय झालेली आहे की थोडी शिकली, नोकरी लागली, पाया उभी राहिली, तू त्यांच्यावर जबाबदारी टाकली, पण हा तुझा वारका मुलगा जो आहे लहान मुलगा आहे, आता तू त्या ठिकाणी विचार कर, तुमच्यात कुणीच पदवीधर झालं नाही, थोडाफार तो जास्त शिकला, चांगल्या पगाराची नोकरी त्याला मिळेल आणि त्याला शिकू दे, हा लहानच आहे मुलगा, तुला जर त्याच्यामध्ये जर शिकवताना काही अडचण आली, आर्थिक असू द्या, कोणतीही अडचण आली, तर तू काय कर मला सांग, मी थोडीफार तुला मदत करे. आणि मामून बदलत्या काळाची पावलं ओळखली आणि त्यानुसार त्यानं सुद्धा काय केलेलं आहे, ठरवलं की लेखक म्हणतात बरोबर आहे, सर म्हणतात बरोबर आहे, आपण मामू त्या ठिकाणी काय करूया, ह्या लहान मुला शाबूला जरा शिकवूया, पदवीधर करूया आणि मग नंतर का, तर जर आत्ता त्याचं त्याला जर नोकरी लावलं, त्याला जबाबदारीची ओझ त्याला परत पेलणार नाही, परत त्याचं लग्न केलं जाईल, मुलं बाळं होतील आणि संपूर्ण पते त्याच्या जीवनामध्ये काय आल्या, जबाबदाऱ्या येतील, थोडं शिकू द्या, मोठ्या चांगल्या पगाराची नोकरी लागू द्या, म्हणजे साहजिकच तो काय होईल, त्याच्यामध्ये मोठ्या पदावरती जाऊन त्या ठिकाणी चांगली नोकरी करून चांगला प्रपंच करू शकेल. हे मामूला पटलं आणि त्यानं काय केलेलं आहे, शाबूला त्या ठिकाणी साहजिकच कॉलेजमध्ये पाठवलेलं आहे. आता महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट ती म्हणजे मातृप्रेम. हे मातृप्रेम आपल्याला काय होतं की पुढच्या त्या ठिकाणी परिच्छेदातून क मामूचं दिसून येतो. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. अल्लाला प्यारी होणे, मरण पावणे, देवाघरी जाणे,
तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. एक लक्षात घ्या, आईसारखं दैवत कुठंही भेटत नाही, मिळत नाही. शिवाजी महाराजांची जिजाऊ माऊली असू द्या, साने गुरुजींची श्यामची आई असू द्या, कुठलीही गोष्ट तुम्ही पहा, आईसारखं दैवत कुठंही भेटत नाही. असं म्हटलं जातं की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यानं आई ही गोष्ट काय केली, निर्माण केली. तिच्यासारखं प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी कुणीसुद्धा देऊ शकत नाही. कुठल्याही बाजारपेठेत गेले तुम्हाला कोणतीही गोष्ट भेटेल, परंतु आईला विकत घेता येत नाही. त्यामुळं साहजिकच एक गोष्ट या ठिकाणी लेखकानं मामूच्या बाबतीत सांगितलेली आहे. मामूची आई परवा अल्लाला प्यारी झाली, देवाघरी गेली, म्हणजे मरण पावली. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मामू आता वृद्धत्वाकडे झुकलेला आहे, आणि तरीही तो म्हणतो की त्या ठिकाणी साहजिकच आईसारखी माया कुणी करू शकत नाही. दुनियेमध्ये सगळं भेटेल, पण आई भेटणार नाही. हे म्हणत असताना तो आपला मुलगा शाबू जो आहे त्याच्यापेक्षाही लहान होतो आणि रडायला लागतो. साहजिकच त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचं हे बालरूप लेखकानं पाहिलेलं आहे. इतका तो हळवा होतो. त्याची आई वारल्यामुळं साहजिकच त्याच्या शाळेला सुट्टी दिली जाते, परंतु मनाला हृदयाला एक गोष्ट भिडून जाते, आई आई आईच असते, आणि आईसारखं दुसरं कोणी नसतं. या ठिकाणी आपण हा भाग इथं थोडा थांबूया, आणि पुढील भाग आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.